उज्ज्वल आहे हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. शेवटचा षटक मैदानावरती पाचवा षटक दर्शक धाबाकधी 44 लॉस ऑफ द 4 विकेट. शेवटचा षटक किती धाबांना षटकामध्ये किती धाबांचं आव्हान असणार आहे, कसा सामना रंगणार, किती टस्सर निर्माण होणार, किती दर्जा पाहायला मिळणार सामन्यामध्ये. शफल झाला फलंदाज चेंडूचा, बॅटचा फेज उशिरा ओपन केला, चेंडू पुढे सरकला पंचांच्या उजव्या बाजूने, चेंडू हाय लो करत असं मुन्ना पडत सरला, दोन धाब्याचा माणस आणि त्या मात्र मात्र यश, चेंडूची फेका फेकी, हो माय गॉड, ओ माय गॉड, व्हॉट्स गोइंग ऑन द ग्राउंड, काय चाललंय मैदान होती हे करण विचारलं मैदानावरती. आणि जिथे एक धाव तिथे दोन धाबा धावसेकेला आकार येतोय, तो 46-46 या धावसेकेवरती. मजा येईल सामन्यामध्ये, थोडस संभ्रम निर्माण झाला. फलंग गोलंदाज सज्ज होतोय शेवटचं षटक फेकण्यासाठी. करण दुलेचं कॅप्टन ऑफ द टीम, ज्यानं बदलापूरचं नाव सातास समुद्र पलीकडे नेलं. मग गोवा असेल, गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर आणि देशाच्या बाहेर देखील बदलापूरचा झेंडा फडकवला तो आमचा खेळाडू पाहायला मिळतो. वंडर बॉय ऑफ द बदलापूर करण धुळे इज अ कॅप्टन ऑफ द टीम, लीड करतोय संघाला. एक चांगला खेळाडू, भरपूर वर्ष बदलापूरच्या क्रिकेटची सेवा केले आणि जोईली संघाला एक चांगल्या उंचीवरती नेऊन ठेवला. तोचा यशस्वी खेळाडू यावेळी गोनेच्या माकावरती. करण धुळे मॅन फॉर्म बदलापूर, मॅन फॉर्म जोईली. पाच चेंडूचा अजून केले उपलब्ध पर्याप्त 46 जबा 46 ऑन स्कोर बोर्ड. शफल झाला ऑन द राईज, जज करतो फलंदाज बाद, खूप चांगला जय सुधीरने टिपला फलंदाज बाद. पाचवा धक्का 46 धावसंख्येवरती, अजून एक दे धक्का. शिंगरू बाबाचा मयूर दादा मनाला भावलंय र, असा काय शिंगरू बाबाचा मयूर दादा मनाला भावलंय र, थँक्यू थँक्यू राणी थँक्यू. या स्पर्धेचा थीम सॉंग आपण ऐकतोय म्हणून सातत्यानं उल्लेख केला जातोय. ज्यांचं कार्य चांगलं आहे बघू शकाल आपण लाईव्ह टेलिकास्टवरती. गौरव सावंतची संपूर्ण टीम असं वाटतं की आपण एखादी स्पर्धा आयपीएलची पाहतो की काय, कारण मी आल्याला म्हटलं होतं की या मैदानावरती आल्यानंतर मला असं वाटलं की मी डी वाय पाटीलमध्ये आलो आहे आणि नंतर हवा अशी सुटली मला असं वाटलं की मी माथेरानला आलो आहे. नंतर एवढा गारवा निर्माण झाला मला असं वाटलं की मी महाबलेश्वरला आलो आहे. हे बदलापूरचं वातावरण सातत्याने बदलतं आहे. ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर फॉर द क्रिकेट, ही रात्र वैराची निरभ्र आकाश, स्वच्छ प्रकाश, सुजलम सुफलम क्रीडानगरी आणि आल्हादक प्रसन्न वातामध्ये रंगता थरार क्रिकेटचा ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर. धावसंख्या 46-5 बाद, अजून तीन चेंडूचा खेळ पर्याप्त या पहिल्या सत्रात येईल. जवळे संघ तुमचा काउंटडाऊन सुरू आहे, फक्त तुमच्याकडं 4 मिनिटं आहेत तीन चेंडू फेकण्यासाठी. लक्षात असू द्या तुमच्यासाठी ही सूचना असणार आहे, कारण इथे काउंटडाऊन सुरू आहे आमच्या भोईरनं, आमच्या स्कोरर कुणाल भोईरनं काउंटडाऊन तुमचा सुरू केला आहे. शेवटचे तीन चेंडू या सत्रातील पहिल्या सत्रातील बघायचंय 50 प्लस होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. चेंज ऑफ पेस, पहिल्यांदा फ्रंट फंटपुटला गेला कट करण्याचा प्रयत्न आणि किती वर्ष आपण क्रिकेटमध्ये काय कमावलंय ही त्याची पोच पावती आहे. कारण हेच सांगितलं त्याच्याकडं अनुभवाचा साठा किती आहे. मोठमोठ्या संघांमध्ये खेळत असताना ओपनच्या माध्यमातनं घाटाघाटावरचं पाणी पिलेला तोचा गोलंदाज करण दुले आणि त्याला फेस करताना फलंदाजाला मात्र जमत नाही आहे. शेवटचे दोन चेंडू, द टू मोर डिलिव्हरीज टू गो ऑफ द फर्स्ट इनिंग. धावसंख्या धावाकधी 46, 50 होतील का हा प्रश्न विचारला. गुड बॉलिंग, सच अ गुड कम बॅक. शरद जेव्हा मदती होता असं वाटलं की 60+ होतील, मात्र शरद बाद झाला त्यानंतर धाबांना ओटी लागली आणि त्यामुळे धावसंख्येला आळा घातलाय. व्हेरी गुड बॉलिंग. शेवटचा चेंडू, शेवटचे दोन चेंडू माफ करा, शेवटचे दोन चेंडू या सत्रातील. मागच्या तीन चेंडूत एकही धाव नाही आहे, कारण पहिल्या चेंडूत दोन धाबा, दुसऱ्या चेंडूत विकेट, मागचे दोन चेंडू डॉट. टू मोर डिलिव्हरीज टू गो ऑफ द फर्स्ट इनिंग. शॉर्ट ऑफ लेन अक्रॉस बॅट असतो खेळण्याचा प्रयत्न नाही जमलं, प्रचंड ताकदीचा वापर केलाय चेंडू डिलिव्हर करण्यासाठी आणि फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता. अजून एक धक्का सांगे की 6वा धक्का. 4 गडी बाद झालेत आणि 2 गडी मात्र धावचीत बाद झालेत. अशा रीतीने 6 गडी बाद, 46 धावा धापलकावरती, फक्त 46. 50+ व्हायला हव्यात तर मजा येईल, कारण फाईट सामना पाहायला मिळणार, कारण जोईली संघाची ताकद आहे त्यांची फलंदाजी देखील. बघायचे किती धावा होतील शेवटच्या चेंडूवरती. ओ चेंडूची लेंथ, लाईन, पेस, पिचिंग, ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन, सर्व काही चांगलं होतं, मात्र डायरेक्शन चुकलं आणि हेच पंचानं पाहिलंय. इट इज अ वाईट, पंचानं सांगितलंय. पंचाची कामगिरी पाहतील मिस्टर हॅरी सर, मिस्टर अभय पाटोले सर, मिस्टर मुन्ना पठाण सर आणि मिस्टर हेमंत शेट्टी सर, या सर्व पंचांचं आम्ही हार्दिक अभिनंदन करतोय. व्हेरी गुड जॉब जेंटलमॅन, सच अ ग्रेट जॉब. शेवटचा चेंडू जे पी पॅनलचा पंच आपण पाहतोय. सत्यजी साबत आपल्या खबरती लास्ट डिलिव्हरी, वॉट अ शॉट.
मात्र मिस टाइमिंग लैक ऑफ पावर यस इज टेकन महिंद्र दुले तिथे मध्ये होती बॅकअप देत असताना खूप चांगला जेल टिपलाय आणि 47 धावसंख्येवरती गाशा गुंडाला उमरेल संघाचा 48 धावांचं लक्ष या षटकामध्ये